हॅलो ऑल कशासाठी पोटासाठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बनवणार आहे एकदम सोपं असं चिरमुऱ्याचं भडंग तर भडंग बनवण्यासाठी आपल्याला इथं चिरमुरे लागणार आहेत तर इथं एक पॅकेट चिरमुरे घेतलेत सोबतच आपल्याला ला लागणार आहेत कच्चे शेंगदाणे तो सोबतच दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या फोडणीसाठी जिरे मोहरी हळद आणि लाल तिखट हिंग आणि चवीनुसार मीठ सोबतच इथं मिक्स फरसाणचं एक पाकिट घेणार आहे मी आणि आता आपण चिरमुरे फोडणी टाकायला सुरुवात करूया तर इथं तेल गरम झालंय तेल इथं मी मोठे दोन चमचे घेतले त्यामध्ये जिरे मोहरी एक एक चमचा आपण घालून घ्यायचा आहे आणि जिरे मोहरी चांगले फुलले की मग आपण यामध्ये जे कच्चे शेंगदाणे घेतलेत ते घालायचे आहेत यावेळी तुमच्याकडं फ्रेश कढीपत्ता असेल डाळं असेल फुटाण्याची डाळ असेल तर तीसुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता सुद्धा खूप छान अशी खमंग आपली चिरमुऱ्याची भडंग तयार होते तर आता यामध्ये मी ठेचलेला लसूण घालणार आहे तर इथं लसूण भरपूर वापरला आहे मी जवळपास पंधरा ते वीस पाकळ्या होत्या लसणाच्या आणि आता हे सगळं छान असं भाजलं गेलं खमंग की त्यामध्ये आपण एक दीड चमचा हळद घालायची आहे तर छोटा मसाल्यातला दीड चमचा हळद आणि त्याच चमच्यानं इथं मी तीन चमचे लाल तिखट घातलं ला आहे सोबतच चवीनुसार मीठ घातलं आहे तर यामध्ये तुम्ही मिरची वापरली तरीही चालणार आहे सोबत इथं हिंग घातलाय आहे मी आणि आता पुन्हा एकदा हे सगळं छान असं मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये चिरमुरे घालायचे आहेत तर चिरमुरे हे स्वच्छ घोळून घेतलेले आहेत आणि छान नंतर आपण हे सगळं मिक्स करायचं आहे गॅस इथं लो फ्लेमवर ठेवायचं आहे आणि आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आपली मस्त अशी भडंग खाण्यासाठी तयार झाली आहे तर याच्यामध्ये आता मी एक मिक्स फरसाणचं सुद्धा ॲड करणार आहे तर यावेळी तुम्ही फरसाण गाठीचा फरसाण शेव काहीही वापरू शकता आणि तोसुद्धा यामध्ये मी ॲड करून हे पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेणार आहे यापासून आपण भेळ भेळसुद्धा बनवू शकतो यामध्ये फक्त कांदा टोमॅटो त्यासोबतच कोथिंबीर कच्ची कैरी हे सर्व साहित्य घालून लिंबू पिळून खाण्यासाठीसुद्धा ही भडंग खूप छान लागते तर तुम्हाला आजची ही सोपी रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मी भेटेन अशाच एका सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद